रामराम मंडळी, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 31 डिसेंबर आणि आज मी आलेलो आहे मळ्यामध्ये. माझ्या पाठीमागे बघू शकता आणि आज व्हिडिओ बनवणार आहे खास भात झोडणीवरती. तर आता त्याबद्दल सांगतानो, माझ्या पाठीमागे जे आपण बघताय हे जे भात आहे ते जूनमध्ये साधारण त्याची लागवड केली जाते आणि मग सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान ते कापलं जातं आणि त्यावेळेला भरपूर शेती असल्यामुळे शेतकऱ्यांकडे वेळ नसतो आणि त्यामुळं मग ते साठवून ठेवलं जातं अडवीच्या स्वरूपात. आता अडवी कशी असते हे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये, साईडला फोटो वगैरे लावेन. आणि त्याच्यानंतर मग सवड मिळाल्यानंतर ते अशा प्रकारे झोडलं जातं, म्हणजे त्याची काय म्हणतो आपण त्याला, मळणी केली जाते. आमच्याकडे त्याला झोडणी म्हणतात. तर आता नेमकं ते कसं काय असतं ते सगळं दाखवतो. तर व्हिडिओमध्ये आपण जो बघतोय तो आहे माच, म्हणजे जे भात साठवून ठेवलं जातं एकावर एक असं पेंड्यात, तो माच आहे अडवीचा. आत्ता सगळं भात जे आहे ना ते उपसलेलं आहे, म्हणजे असं लावून ठेवलेलं आहे व्यवस्थित झोडण्यासाठी. हे जे भात उपसून ठेवलेलं आहे त्याची जी रचना आहे ना ते आता माझ्या पायाखाली तुम्ही बघू शकता, कागद टाकलेले आहेत आणि खाली पूर्ण जी मोठी मळी आहे ती पूर्ण मळी सारवून घेतलेली असते. आता ह्यावेळेला कागद टाकलेले आहेत पण कागद काही ठिकाणी नसतो, पण सारवून घेतल्यानंतर मग जे भात असतं ते माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय, त्याचे ज्या लोंबा असतात किंवा जे दाणे असतात ते आतमधल्या साईडून अशा प्रकारे त्याची जी लावलेलं आहे बघू शकताय, जेणेकरून जे दाणे असतात ना ते बाहेर जाऊ नयेत. आणि हे बघा, या ठिकाणी हे बघताय स्टूल आहे, म्हणजे त्याच्यावरती जाचळी किंवा दगड वगैरे असे ठेवून त्याच्यावरती त्या पेंड्या मारल्या जातात, म्हणजे जेणेकरून दाणे सुटावेत किंवा दाणे बाहेर यावेत, म्हणजे वेगळे व्हावेत. त्याच्यासाठी ते स्टूल आहे, त्याच्यावरती एक किंवा दोन तीन असे दगड ठेवले जातात. नंतर आपण बघालच असं सर्व आहे आणि भरपूर मोठा एरिया हे आमच्याकडे याला खळं म्हणतात. हे जे खाली आहे त्याला खळं म्हणतात आणि त्याच्यावरती ही भात जोडणी केली जाते. जे आपण बघताय हा तो भात जोडण्यासाठी जो वापरला जो दगड आहे किंवा आमच्याकडे त्याला पेड म्हणतात, गुळगुळीत झालेला आहे तो बरेच वर्ष वापरल्यामुळे. हा बघा, आणि याच्यावरती भात झोडलं जातं. आमच्याकडे ही भात जोडणी अडवी जोडण्याचा जो हा जो कार्यक्रम आहे तो संध्याकाळी घेतला जातो. एकतर शांतता असते संध्याकाळी मस्तपैकी, उन्हामध्ये कसं त्रासदायक असतं ते, मोठ्या प्रमाणात भात जोडणी असते आणि खाज वगैरे लागते त्याच्यामध्ये, त्यामुळं रात्री जरा बरं पडतं ते. आता डिपेंड असतं की तुमची अडवी केवढी मोठी आहे का लहान आहे. जर भरपूर मोठी अडवी असेल किंवा दोन अडव्या असतील तर मग भरपूर माणसं लागतात, मग मालक जे असतात ते भरपूर माणसं सांगतात, 10-15 पण माणसं असतात. आणि आता जर छोट्या प्रमाणामध्ये असेल, आता ही आपण जी अडवी बघताय ती लहान आहे त्या म्हणा, त्यामुळं 7-8 माणसं तरी आहेत, आज येणार आहेत, ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच. तर असं सर्व आहे, आता व्हिडिओ तुम्ही पुढे बघालच भात कसं काय जोडतात. तो कश्यावरून त्याच्या भाव करायला लागला, भावाकडनं तर ह्या बारका भाव करे. सांगत आहे
तिकडला आवडतं नंतर मी बॅकग्राऊंड